विशाल पाटील यांची माघार नाही, सांगलीतून अपक्ष लढण्यावर पाटील ठाम, सांगलीमध्ये होणार तिरंगी लढत। ही लढत फक्त विशाल पाटील आणि दंडुकशाही करणाऱ्या संजय पाटलांविरोधात, विशाल पाटील यांनी दंड थोपटले। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचा संस्थापक सदस्य आहे अजित पवारांना राष्ट्रवादीतून काढू शकतो उत्तम जानकर यांचा अजित पवारांविषयी मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यावर विनोद पाटील ठाम, विनोद पाटलांना अजूनही महायुतीकडून उमेदवारीची आशा। वंचितकडून नाशिक जळगाव मतदारसंघातील उमेदवार जाहीर, नाशिकमधून करण गायकर तर जळगावमधून युवराज जाधव यांना उमेदवारी जाहीर। गेल्या निवडणुकीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक झाली, 5 वर्षांआधी जी चूक केली त्याबद्दल माफी मागतो, शरद पवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल। नगर दक्षिणमध्ये सुचे विखेंचा विजय निश्चित, नगरमध्ये नो लंके ओनली विखे, नगरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा नारा। लोकसभेनंतर आपल्यावर केजरीवालांप्रमाणे कारवाई होऊ शकते, तुमचा केजरीवाल करू अशा धमक्या, इंदापूरच्या सभेमध्ये रोहित पवारांचा दावा। कल्याण लोकसभेसाठी खान्देश मंडळाचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा, खान्देश विकास मंडळाच्या सदस्यांनी भेट घेऊन पाठिंबा केला जाहीर। 2024 ची निवडणूक ही देशाची निवडणूक, 15 वर्षांच्या अपयशाची पोटदुखी असताना वैयक्तिक टीका, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर हल्लाबोल। एकनाथ शिंदे अजित पवार भाजपचं बाहुलं, माणिकराव ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा। सांगली जिल्ह्यामध्ये 25 एप्रिलला मावियाचा प्रचार मेळावा, काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन। बीजेपी विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। निवडणुकीच्या काळामध्ये सुप्रिया सुळेंना 12 मधील धक्का, शुक्राचार्य बांधळे आणि सायली बांधळे अजित पवारांसोबत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराचा स्तर खालावला, मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, शिवा मोहड यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। 29 एप्रिलला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर। धुळे एसडीआरएफचे पोलीस उपअधीक्षक केसीबीच्या जाळ्यात, गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।